नमस्कार, आपले यूट्यूब चॅनलवर मी ॲडव्होकेट एस वी तरटे मुंबई आपले स्वागत करतो आहे. आणि कायदेशीर सल्ला या विषयावरील आजचा आपला विषय असेल खरेदी खत, परंतु जमीन व त्यावेळी इमारतीचा हिस्से. म्हणजे पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं की नुसतं खरेदी खत आपण केलं ते जनरली गावाकडे, म्हणजे रुरल भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये आपण जमिनीचं किंवा त्या असल्या काही बंगल्याचं खरेदी करतो ते खरेदी करत आपण पहिल्या चॅप्टरने बघितलं. आता आपण जमीन व त्या असल्या इमारतीचं खरेदी करत या विषयावर लक्ष देतो आहे. तर आता इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण नुसती जमीन घेत नाही, म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक या मोठ्या शहरामध्ये आता जनरली जमीन व्यवहार हे फक्त बिल्डर करतात आणि मध्यमवर्गीयांचा जमीन व्यवहार शक्यच होत नाही. तर अशा वेळी त्यांचं खरेदी करत हे जमीन विथ इमारत, म्हणजे विथ स्ट्रक्चर असं होतं. आणि ती इमारत म्हणजे एका माणसाची नसून सोसायटीची असते, म्हणजे 25 मेंबर, 50 मेंबर, 100 मेंबर अशा बऱ्याच लोकांची ती इमारत असते. तर जमीन विथ इमारत असं ते खरेदी करत असतं आणि ते आपण आज स्टडी करणार आहोत, त्याचं आपण मार्गदर्शन मी तुम्हाला देणार आहे. तर याच्यामध्ये कसं असतं, पहिले एक जमीन असते, ती जमीन 200 मीटर, 500 मीटर, 1000 मीटर, 10,000 मीटर जी काय असेल ती असते. आणि त्या जमिनीवरती बिल्डर जसं पाहिजे ती जमीन पहिली बिल्डर मालकाकडनं खरेदी करतो किंवा साठे करा किंवा विकास करून ती घेतो. मग अशा प्रकारे जमीन विकासच घेतल्यानंतर त्याच्या बिल्डर नकाशा मंजूर करतो. नकाशा मंजूर करण्याकरता जे आवश्यक त्या परमिशन, म्हणजे एनी ऑर्डर असेल किंवा काय दुसऱ्या गोष्टी असेल, त्या सगळ्यांचे परमिशन घेतल्यानंतर म्युन्सिपॅलिटीकडनं फाईल कॉमर्शियल सर्टिफिकेट घेतो. आणि मग बांधकाम मंजूर झाल्यानंतर मग बांधकाम चालू करतो, म्हणजे तो शॉप गाडी बनवेल, फ्लॅट गाडी बनवेल किंवा आणखीन काही कमर्शियल ऑफिसेस वगैरे बनवेल, पण अशा वगैरे त्याच्यावरती लँड विथ स्ट्रक्चर एक स्ट्रक्चर उभं राहतं जे नंतर इंडियन ब्लॉक धारकांना किंवा युनिट धारकांना बिल्डर विकतो. म्हणजेच इन शॉर्ट काय झालं की जमीन आणि त्यावर इमारत ही एकत्र झालेली, इमारतीवरती निर्णय युनिट्स विकले जाऊन व्हरायटीज म्हणजे बरेच लोक एकत्र त्याचे मालक झाले. मग पुढे याची सहकारी संस्था केली जाते आणि ही सहकारी संस्था नंतर त्यांच्या कमिटीमार्फत मेंबर्स चालवतात. अशा प्रकारे ही सहकारी संस्था आणि इमारत झाली, लोकांना वाटतं की अरे आपण संस्था सहकारी संस्था झाली म्हणजे आता आपलं सगळं मिळवलं. चापचूक, जेव्हा तुमची सहकारी संस्था होते तेव्हा फक्त तुमची सहकारी संस्था ही मेंटेनन्सच्या पॉईंटने झाली असते. तुम्ही इमारतीचा मेंटेनन्स त्यात करू शकता, त्यातवर कुठल्याही प्रकारे मालकी हक्क येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही जर बाहेर काही कचरा कोण टाकला आहे आणि दुसऱ्या दोष द्यायला तर तो तुम्हाला काय सांगेल शेजारचा, साहेब तुम्ही ब्लॉकच्या आतमध्ये मालक आहात, बाहेर तुमचा संबंध नाही. आणि सोसायटीचा पण संबंध कधी मेंटेनन्स करता येतो, मालकीचा नाही. म्हणजे मध्ये जर कोणी काही उभारायला काही उभं बांधकाम करायला गेलं तर ते सोसायटी कंट्रोल करू शकते, पण कधी मालक झाल्यावर बिफोर दॅट त्याच्यात पूर्ण कॉमन प्रॉपर्टीवर बिल्डरचा किंवा जमीन मालकाचा हक्क असतो, मालका इंडिव्हिज्युअल मालकाचा हक्क, म्हणजे फ्लॅट होल्डरचा किंवा शॉप होल्डरचा हक्क नसतो. म्हणून काय होतं की तुम्हाला कन्व्हेन्स हे फार महत्त्वाचं आहे. तर कन्व्हेन्स करण्यात आता काय गोष्टी लागतात शॉर्टमध्ये आपण करूया की पहिले तुम्हाला लँडलॉर्ड यांच्यावर विकास करायला बघायला लागेल, त्यानंतर मग सगळ्यांचे अग्रीमेंट आणि नंतर मग सहकारी संस्थेने त्याला मान्यता दिली पाहिजे, मग सगळे कन्सेंट झाले मग ते खरेदी करत होतं. आता याच्यात शॉर्टमध्ये खरेदी नाही केलं तर काय होतं हे तुम्हाला एका मिनिटात समजेल. तुम्ही जेणेकरून काय की उदाहरण मी खरेदीगत करून तुमच्या जमीन विथ स्ट्रक्चर करून घेतली नाही आणि पुढे मग कालांतराने बिल्डिंग मोडकळी झाली किंवा भूकंप झाला आणि काही पडली किंवा समजा असतोया की म्युन्सिपाल्टीने त्याला धोकादायक म्हणून डिक्लेअर केली आणि मग ती तुम्हाला खाली करायला लागली तर नंतर मग तुम्हाला ती परत बांधता येत नाही, कारण त्या जमिनीवर पूर्ण हक्क मालकाचा असतो. किंवा मालकाने जमिनीचा हक्क जर बिल्डर दिला असेल तर त्या बिल्डरचा असतो. तर बिल्डर जे करेल ते पोलिश आहे, मग उद्या तुम्ही बिल्डरने जागा बांधून दिली तर तुमचं नशीब आहे. तो बिल्डर हयात नसेल तर दुसरा बिल्डर पिक्चर येऊ शकत नाही, कारण त्याला पॉवर ऑफ दिली असते. त्या पहिल्या बिल्डर तुम्हाला शोधायला लागेल, तो बांधकाम करू शकेल. किंवा लँडलॉर्ड हयात नसतील, त्यांचे वारसाने शोधायला लागेल, मग ते वारस मालक म्हणतील, मग ते वारस नंतर नकाशा मंजुरी टाकतील, मग ते बांधकाम करतील, मग तुम्हाला काय तुमच्या नशिबाने मिळेल ते मिळेल, नाही तर तुम्हाला कोर्ट केस केलं मी तुम्ही आयुष्य त्यातच जाईल, म्हणजे तुमच्या नातवाना ती जागा मिळेल की नाही अशी शंका तयार होते. म्हणून कन्व्हेन्स करून आपल्या नाव इमारत लँड विथ बिल्डिंग सोसायटीची इमारत आपल्याला करून घेणे, किंवा सोसायटी नसेल तर कमर्शियल युनिट्समध्ये अपार्टमेंट असतं तर अपार्टमेंटच्या नावाने जमीन आणि त्यावर बांधकाम करून घेणे हे आपलं आद्य कर्तव्य. आणि प्रत्येकाने लक्ष ठेवा, जेव्हा तुम्ही ब्लॉक, ऑफिस, फ्लॅट, शॉप जे खरेदी करता त्याचं खरेदीगत करण्याकरता प्रत्येक मेंबरने झटवून आपल्या नावाने ते सोसायटी करून घ्यावं, महत्त्वाची आणि अत्यंत इम्पॉर्टंट अशी जबाबदारी आहे, ती कधी न चुकता तुम्ही करून घ्यावी. दुर्लक्ष करणं हे तुमच्या पत्थर कधीच पडणार आहे, तुम्हाला त्रासच होणार आहे. धन्यवाद.